माझ्या हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या चॅनलवरून मी नेहमीच माझे मोटिवेशनल टॉक्स शेअर करत असते, हेल्थ टिप्स, ब्युटी टिप्स शेअर करत असते, बेसिक कुकिंग टिप्स शेअर करत असते, डायट अँड न्यूट्रिशनवरसुद्धा मी बोलत असते. तर माझे सबस्क्रायबरसाठी ह्या गप्पा असतात, माझ्यासाठीसुद्धा ह्या गप्पा असतात, त्यांचे प्रॉब्लेम्स ते शेअर करत असतात. बरं, काही सबस्क्रायबरनी अतिशय डिप्रेशनमध्ये, फ्रस्ट्रेशनमध्ये जाऊन मला विचारलेलं आहे की मॅडम आम्हाला तुमचा फोन नंबर द्या, आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे, आम्हाला गप्पा मारायचं आहे, आत्ता आम्हाला असा असा प्रॉब्लेम आहे, आम्हाला याच्यामध्ये मार्गदर्शन करा. तर मी तुम्हाला नक्कीच सांगते की हे बघा, तुमच्यावर कितीही मोठं संकट येऊ दे, उद्योगधंद्यांमध्ये तुम्हाला संकट येऊ देत, तुमच्या घरच्या घरामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम्स येऊ देत, किंवा तुम्हाला एखाद्या कार्यामध्ये अपयश येऊ दे. बऱ्याच वेळेला मुलांनासुद्धा 10वी 12वीला अपयश येतं, घरचे खचून जातात, मुलंही खचून जातात. त्याचप्रमाणे बऱ्याच वेळेला तरुण मुलं मुली प्रेमभंग होतो त्यांचा आणि त्यामुळे ते खचून जातात. असे अनेक 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 प्रसंग असतात, कुटुंबामध्ये प्रॉब्लेम्स येतात आणि त्यावेळेला माणूस खचून जातो. तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा की हा प्रॉब्लेम जो आहे ना, आपण कसं करतो की देवासमोर जाऊन आपण हात जोडतो, आपला प्रॉब्लेम सांगतो आणि तिथून बाहेर पडतो देवळातून, त्यावेळेला पुन्हा आपण विचार करायला लागतो की अरे मी ह्या प्रॉब्लेममधनं खरंच बाहेर पडेन का, कारण की आपला त्या देवावरसुद्धा विश्वास नसतो. तर मी तुम्हाला नक्की सांगेन की अहो, त्या देवावरती नक्की विश्वास ठेवा, कारण की त्याला तुमची काळजी आहे आणि तो तुम्हाला मार्ग दाखवणार आहे आणि त्यामधनं तुम्ही कसं बाहेर पडायचं आहे. आपण की नाही हिंदी गाणी बऱ्याच वेळेला ऐकत असतो, मराठी गाणी आपण ऐकत असतो आणि आपल्याला खूप छान वाटतं, ते अर्थपूर्ण असतात. परंतु जेव्हा आपण ती ऐकतो ना, तेव्हा त्यातलं म्युझिक जे असतं, त्या सूर आणि ताल याच्यामध्ये आपण रमून जातो, गुणगुणतो, पण आणि आपण शब्द विसरून जातो. तर आज तुमच्यासमोर एक छोटंसं गाणंच मी तुम्हाला सांगेन की ज्याच्यामुळे तुम्हाला खरंच ते एक मोटिवेशनल टॉकच आहे असं मला म्हणावं असं वाटतं. तर बघा तुम्हाला आवडतं का, हा माझा एक प्रयत्न आहे तुमच्याशी मोटिवेशनल टॉक एक वेगळ्या पद्धतीने शेअर करायचं. बघा, हं, होणार होतल जाणार जातल माग तू फिरू नको, उगाच सोडून खऱ्याची संगत खोट्याची धरू नको. बघा, होणार होतल जाणार जातल माग तू फिरू नको, उगाच सोडून खऱ्याची संगत खोट्याची धरू नकोस. येईल दिवस तुझाही माणसा जिगर सोडू नको, तुझ्या हाती आहे डाव सारा इसर गजल कालची रे, देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे. तुमच्या देवाला तुमची काळजी आहे, तुम्हाला इथं जन्माला घातलं आहे, तुमच्यावरती प्रॉब्लेम्स आहेत, पण तुम्हाला बाहेरसुद्धा तोच काढणार आहे बरं का. तर बघा त्यावरती तो मार्ग कसा काढायचा आहे ते हेही तुम्हाला सांगितलेलं आहे. सोबती रे तू तुझाच अंतुला तुझीच साथ, शोधुनी तुझीच वाट चालय कला, होऊ दे जरा उशीर सोडतोस कार धीर, रात संपता पहाट होई रे पुन्हा. खरंच आहे, तुम्हाला अगदी सांगते की तुम्हीच तुमचे सोबती व्हायचं आहे, की तुमचं जे आहे, आपलं जे भविष्य आहे हा आपल्या हातातच आहे आणि तो देव फक्त आपल्याला मार्ग दाखवणार आहे, पण त्या मार्गावरती आपल्यालाच चालायचं आहे, कष्टही आपल्यालाच करायचे आहेत. फक्त एक मात्र लक्षात ठेवा की अजिबात टेन्शन घेऊ नका, उद्या दिवस हा उगवणारच आहे आणि रात संपता पहाट होई रे पुन्हा, देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे. बघा किती सुंदर पद्धतीने आपल्याला या गाण्यामध्ये सांगितलेलं आहे, शब्द समजून घ्या आणि तुम्हाला अर्थातच त्यातनं मार्ग मिळेल आणि हे खूप मोठं एक पद्धतीचं मेडिटेशन आहे बरं का. आणि यामध्ये पुढे असं म्हटलेलं आहे बघा, हं, फाटक्या झोळीत येऊन पडते रोजची नवी निराशा, सपन भेटीला धरत वेठीला कशी रे सुटावी आशा, फाटक्या झोळीत येऊन पडते रोजची नवी निराशा, सपन भेटीला धरत वेठीला कशी रे सुटावी आशा, अवसेची रात नशिबाला पुनवेची गाठ पदराला,
होईल पुनव मनाशी जागव खचून जाऊ नको. बघा ऐका, होईल पुनव मनाशी जागव खचून जाऊ नको. येईल मोठी तर तुझ्याही आभाळ माघार घेऊ नको. एक ना एक दिवस तुझाही नक्की येईल, पण आज माघार घेऊ नको. पुढे गेलंच नाही तर कसं यश तुझ्या पदरात पडणार आहे. उगाच वयाच्या वादळ वाऱ्यानं पाऊल रोखू नको. साध घाली दिस उद्याचा नव्यानं इसर गजल कालची रे. देवा काळजी रे माझ्या, देवा काळजी रे, देवा काळजी रे माझ्या, देवा काळजी रे. खरोखर त्या देवाला आपली काळजी असते आणि आपण त्याच्यावरती भरोसा ठेवायला शिकलं पाहिजे. आपण आपल्या हातावरती देवा भरोसा ठेवायला शिकलं पाहिजे. आपल्या प्रयत्नांवरती भरोसा ठेवायला शिकलं पाहिजे. आणि नक्की यश आपल्या पदरात पडणारच आहे. कदाचित थोडासा उशीर लागू शकतो, परंतु खचून जाऊ नका. जर का व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.